किती मिनट, पण तो अध्यक्षांनी इतरांना आदेश देता येतात, संचालकाला त्यांना आदेश देता येत आहे, कारण ते अध्यक्ष आहे, ते इतरांना आदेश देऊ शकतात. मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण अध्यक्ष असल्यामुळे आपल्या सोयीप्रमाणे बोला. आदरणीय अध्यक्ष महाराज भैया साहेब, सर्वप्रथम मी संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि डॉक्टर पंजाबरावजी देशमुख या तिन्ही महामानवांना अभिवादन करतो. आज आपण या ठिकाणी सगळ्यांचं मार्गदर्शन ऐकलेलंच आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे कैलास शेठजी अग्रवाल, त्यानंतर महाजन साहेब, आपल्या सर्वांना परिचित असलेल्या आपल्या येथील नगरसेविका आमच्या स्नेहाताई नाकट, रामकृष्ण भाऊ गावंडे, भन्नाथजी कराळे, गजाननराव नाकट, बबनराव देशमुख, साहेबराव पाटील जळमकार, रणबावळे सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले नायब तहसीलदार ढाबेरावजी, तसेच माधवराव सूर्यवंशीजी, माधवरावजी काळे, या ठिकाणी प्रत्येकाचा नामोल्लेख मी करणार नाही. आमचा मेहर सेवादलाचा जुना कार्यकर्ता तद्वतच या ठिकाणी उपस्थित असलेले मारोटकर गंधराचे सरपंच, तद्वतच सुभाषराव पाटील कडू आणि असंख्य इथं बसलेले सर्व तुकडोजी महाराजांना मानणारे सर्व या ठिकाणी असलेले पाईक माझे बंधू आणि भगिनींनो, स्वातीताई पोटे परत जाऊन परत आल्या, मी त्यांचंही नाव विसरायला नको, नाही तर महिला म्हणतील की महिलांचं नाव सोडूनच देता, तसं स्नेहाताईचं घेतलंच होतं. आमच्या स्वातीताई पोटे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि अशा या प्रसंगाला मला आदेश झाला की तुम्ही आता बोललं पाहिजे. वास्तविक मी येताना सांगितलं होतं की मी काहीही बोलणार नाही, फक्त अभिवादन करीन, महाराजांच्या फोटोला मी हार घालीन आणि मी चालला येईल. कारण काल काय झालं, काल मी वारीला गेलो होतो, तिथे आमच्या कॉपरेट बँकेची मीटिंग होती आणि काल त्याच्यामुळे चढ उतार केल्यामुळे थोडा मला थकवा आला होता आणि त्याच्यामुळे श्वास घ्यायला थोडा त्रास व्हायला लागला होता. म्हणून मला सांगितलं तुम्ही जाऊ नका आता कुठं, आणि मी आंघोळ न करता घरी बसलो. मग मला आठवण दिली द्यायला, संतोष ठाकरे काळेसाहेब हे सगळे आले, बबनरावजी देशमुख हे आले, त्यांनी सांगितलं नाही नाही तुम्हाला चलावं लागतं, म्हटलं येतो, म्हटलं भाऊ मी हो म्हटलं होतं तर येईल, मी गावात असलो तर येईल असं मी त्यावेळी बोललो होतो, मी नक्की येतो आहे. आणि मी लगेच आंघोळ वगैरे करून या ठिकाणी आलो. या ठिकाणी आल्यावर मला सांगितलं पाहिजे वारीला गेलो, त्याबद्दल मला लोक विचारत होते की वारीला तुम्ही कशासाठी गेले. मी म्हटलं आता काय बँकेची मीटिंग होती म्हणून हे सांगण्यापेक्षा मी त्यांना म्हणालो तिथला बजरंगबली कोणत्या जातीचा हे पाहायला गेलो होतो. कारण आता आजकाल बजरंगबलीची सुद्धा जात ठरायला लागली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात की तो दलित होता, मध्येच एक आमदार उठतो तो मुस्लिम होता. अरे काय लावलं काय आहे त्याच्यात. या महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांनी गणपतीला सुद्धा धूज पाजलं होतं. आता ह्या ज्या अंधश्रद्धा आहेत, हे अंधश्रद्धेला तळा देणारं काम जर कोणी केलं असेल तर या तीन महामानवांनी केलं. ज्याची पुण्यतिथी आज आपण साजरी करतो आहे ते आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, पंजाबरावजी देशमुख साहेब, या तिघांनी जे प्रयत्न केले आहेत त्या प्रयत्न पाहून आणि आम्ही पाहिलेलं आहे ते फक्त या मूर्तींना पाहायचं आहे. आम्ही कुठे ब्रह्मा विष्णू महेश नाही पाहिले, हे आधुनिक युगातले हे तीन ब्रह्मा विष्णू महेश आहेत आणि म्हणून यांचं जे कार्य आहे ते स्मृतीत ठेवून आणि त्याप्रमाणे आपल्याला वाटचाल केली तर खऱ्या अर्थानं आपण मानवाला जन्माला मानवात जन्माला आलो याचं सार्थक ठरणार आहे. आज पाहतो आपण इथे सांगितलं जातं ग्रामगीता आणि भगवद्गीता. भगवद्गीता आता सोडून द्यावी लागणार, भगवद्गीतेचं कार्य त्यावेळेला असेल, आता नाही, आता ग्रामगीतेचं काम करायचं आहे. आणि ग्रामगीतेत जे जे आहे ते सर्व त्या भगवद्गीतेतच आहे. आज मी तुम्हाला सांगतो गाडगेबाबाचे जे 10 सूत्र त्यांनी त्या काळात दिलेले होते, तहानलेल्यांना पाणी, भुकेल्यांना अन्न, निराधारांना वस्त्र वगैरे जे त्यांनी सांगितलं, गोरगरिबांना शिक्षण, औषधोपचार आणि खेड्यातल्या लोकांसाठी त्यांनी हिम्मत, हे जे 10 सूत्री कार्यक्रम आहेत त्या 10 सूत्रीच्याच कार्यक्रमाद्वारे आज वाटचाल करते आहे. इंदिरा गांधीचा काळ पण असू द्या, 20 सूत्री कार्यक्रम इंदिरा गांधीनं दिलेला होता, त्याचा सर्व अंतर्भाव या गाडगेबाबाच्या 10 सूत्रीत आला होता. त्यानंतर आजचं सरकारसुद्धा सांगते, बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा त्यांच्या संविधानात सांगितलंय अन्न वस्त्र निवारा या गोष्टीचा जो उल्लेख केला आहे त्या गोष्टी जरी पूर्ण केल्या गेल्या या महाराष्ट्र देशात, आपल्या या हिंदुस्थानात, तरी फार मोठं काम साध्य होणार आहे. खऱ्या अर्थानं तो विकास होऊ शकणार आहे.
आज या कृषी प्रधान देश आहे. कैलास शेठला यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला कदाचित माझं बोलणं रुचणार नाही, परंतु ज्या देशात कृषीप्रधान देश ज्याला म्हणतो आपण, इथला कृषक खुश झाल्याशिवाय इतर कोणताही घटक खुश राहू शकत नाही. मग तो व्यापारी असो, शहरात राहणारा कोणी आणखी नोकरी करणारा माणूस असो का कोणी असो. माझे मित्र भानदास कराळे काय सुंदर बोलले ते, असं वाटलं की यांना बोलतच ठेवावं. मी त्यांना म्हणालंसुद्धा ऐकू गेलं नसेल, म्हटलं माझा पूर्णच वेळ घेऊन टाका तुम्ही. चांगला बोलणारा व्यक्ती, मंत्रालयात काम करणारा माणूस आज तुकडोजी महाराजाच्या मागं लागला. तुकडोजी महाराजात काय आहे याचंच तुम्हाला आता याच्यावरूनच तुम्ही ओळखा की मंत्रालय मुंबई दिल्ली वारी करणारा माणूस तुकडोजी महाराजाच्या ग्रामगीतेचा आज अभ्यास करतो आहे आणि त्यानिमित्तानं तसं काम करतो आहे पाहून मला खरोखर आनंद वाटला. आणि म्हणून मी सांगतो की तुकडोजी महाराजाच्या मार्गदर्शनाची शक्ती आहे. तये मृतिकाबा घेतली करात जिला कोणताही आकार नव्हता, निराकारिता ही ब्रह्मसाक्ष आम्ही साक्ष आम्हाचा आकार येता. आता खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला आकार येऊ घातलेला आहे. आणि म्हणून कराळीजी मी तुमचं अभिनंदन करतो. आणि मी सुद्धा सांगू इच्छितो की मी मागे सुद्धा सांगितलं आहे, मी कोणत्याही निवडणुकीत म्हणजे माझ्या सहकार क्षेत्र सोडून इतर याच्यात भाग घेणार नाही, कुठली तिकीट मागणार नाही, मला आमदारही व्हायचं नाही, कारण मी होऊन गेलेलो आहे. गाडगेबाबाच्या मांडीवर बसण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे. माझे वडील भगवंतरावजी तिडके, आमची जुनी एक लाकडी गाडी होती जीप, त्यात बसून गाडगे महाराजांना घेऊन चालले होते. मी त्यांच्या मागे लागलो लहान असताना, मलाही घेऊन चला. तेव्हा गाडगेबाबांना दरवाजा उघडला होता आणि मला आतमध्ये घेतलं होतं. मी त्यांच्या मांडीवर लहान असताना बसून ऋणमोचनला गेलो होतो. मला ते त्यांचे कपडे आणि त्या कवड्या आणि कसं तरी वाटत होतं, पण तरी मी बसून गेलो तेव्हा मला कळतही नव्हतं गाडगे महाराज काय आहे. पण आता जेव्हा मी पाहतो आहे की अरे आपण आपल्यासारखे भाग्यवान फार दुर्मिळ असतील की ज्याला असं त्यांच्या मांडीवर बसायचं संधी मिळालेली आहे. आणि असे गाडगे महाराज, आंबेडकरजी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांची ग्रामगीता, मी तर पुढे असं म्हणेल की शॉर्टमध्ये जर ग्रामगीता असली असा सत्कार आमचा हार आणि शाल देण्यापेक्षा ग्रामगीता देऊन आमचा सत्कार केला पाहिजे. अशी टोपी घालून आमचा सत्कार केला आहे तुम्ही, पण त्याच्याबरोबरच ग्रामगीताही दिली पाहिजे. मागच्या वर्षाची टोपी अजून माझ्याजवळ आहे, पण मला माहीत आहे थाल्यावर टोपी मिळते म्हणून डबल टोपी घेण्यासाठी माझी स्वार्थी वृत्ती जागी झाली आणि मी ती टोपी तशीच राहू दिली. मी इथं आल्याबरोबर मला टोपी भेटली. आम्हाला राजकारण्या लोक